बघना हे लवकर भेटत नाही, पुढची हेडलाईट आहे ना ही, हे लवकर भेटत नाही. तर ना बघूया, हे आता आयाला गाडी घेऊन गेली पाहिजे आपल्याला बोललो, तरी आयाला गेल्याशिवाय काय करणार नाही, आपल्याला किती खर्च येईल काही. तर ना भाई लोक, सकाळी उठलो तर पप्पा, सकाळी उठलो पप्पानी मला, तर पप्पा बोलले गाडी कुठून फोडून आणले, तर मला काय माहिती नव्हतं. सकाळी उठलो आणि बघितली तर गाडी आपली फोडली कुणीतरी. तर हे बघा तुम्ही, संदीप हे पकड रे, बंद कर केलं चालू आहे ठीक आहे सर, गाडी सर ठेव मांजरा खाली, मांजरा खाली ठेव विघ्नेश. तर ना सर, रात्री तर मी 10 वाजता येऊन गाडी लावली होती, आणि हे मला असं वाटतं 11-11:30 आतमध्येच कुणीतरी काशीत घालून टाकलं. कशाला यार मस्ती करता गाडी संपली, काय असेल ना माझ्या संगती घेऊन बोल जाऊ ना सर. गाडीने काय बिघडलं यार तुमचं, की तुम्ही गाडी संपली मजा करताय करायला लागलाय. गाडी ना पूर्ण हे पाठीमागचं आहे ना, हे प्लग, एक मिनिट, प्लग वायर आणि हे ना प्लग वायर आणि हे सगळी काढून टाकलेली गाडीची. तर रात्री लगभग ना मी तुम्हाला सांगतो पाठीला गेलो ना, तर 11:30-12 आलेलो, आणि 12:12 हा कांड केला आहे या गाडी संपतीने. आता पुढून टाकले, आता हे ना बदलाय जावं लागणार, आता बघूया कसं बदलायचं हे. पण यार असून करायला नाही पाहिजे यार, तुम्ही काय असेल ना प्रॉब्लेम तर माझ्याशी बोला ना. त्या गाडी संपतीने काय बिघडलं तुमच्या गाडीने? तर ना हे लवकर भेटत नाही, पुढची हेडलाईट आहे ना ही, हे लवकर भेटत नाही. आता हिला ऑर्डर करायला मला वाटतं 2 आठवडा जाणार हे यालाच. पुरी वायरिंग आता ही चेंज केली पाहिजे, वायरिंगची वाट लावून टाकल्या पाकिटीनं. अरे घेऊन गेली तर गेली गाडी यार, सर तरी आणून लावायची ना. रात्री गाडी घेऊन गेलेलो कोणतरी बहुतेक, की तर येऊन गप लावायची ना गाडी घेऊन, तर नेल्या तशी आणायची तरी सर. कुत्र्यागत भिकाऱ्यागत सदन कदा भिंचूत मागायला येतात गाड्या चुत्या माणशी. तर ना बघूया, हे आता आयाला गाडी घेऊन गेली पाहिजे आपल्याला बोललो, तरी आयाला गेल्याशिवाय काय करणार नाही, आपल्याला किती खर्च येईल काही. तर आता बघू घालूया त्याला, पाठीमागचं पण हेडलाईट पण घालायची आपल्याला, ती पण घालून लागली घेऊन. आता चांगलं फळपण नाही आपल्याला, रे काही वाट लागणार आहे पुरी आपली जी. काय तशी लावूया गाडीवरती, काय तशी गाडीवरती लाव. आणि तुम्हाला सांग, तुम्हाला ते एक तुमचे यार काय लाव गाडीवरती आता काय. तर ना पप्पा गाडी घेऊन गेलेत आयाला, तर आता किती खर्च येते बघूया गाडीला काही. आता गाडी आत्ताची घेऊन गेलेत की बघायला लागेल आता किती काय काय होईल ते, आतमध्ये वायरिंग चेंज करायला लागते का नाही. तर तुम्हाला सांगतो मी गाडी आल्यानंतर ना, पप्पा घेऊन येतील तेव्हा सांगतो मी तुम्हाला किती काय खर्च येतो ते. तर ना मराठी पब्लिक, गाडी तर सर करून आणली गाडी, तर आता अंधारात आहे, त्यामुळे काय दिसणार ना तुम्हाला. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल की गाडीचं काय काय मी काम केलं आहे, आणि गाडी उभी तुम्हाला दाखवतो कुठे येते. हे बघा, इथं आपली गाडी उभी. तर आता बाहेर काढायचं म्हटलं तर काय दिसणार नाही, आणि मुलगा पण नाही आहे मोबाईल पकडायला. आता तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉकमध्ये दाखवतो काय काय काम केले. तर काल गाडी फोडली होती ना, तर मग त्याच्याजवळ आपल्या मेकॅनिकजवळ सगळं साहित्य होतं, ते लावलं तर आणि ही गाडी तर इथंच उभी असते आपली घराजवळच, आणि ती गाडी आम्ही खाली उभी करतो की म्हणजे जास्त जागा नाही आहे घराजवळ, तर थोडी आहे ती. मी आम्ही पार्किंगला मोठी गाडीसाठी ठेवली, आणि ती बारकी गाडी आम्ही खाल्ला होता, त्याच्यामुळे ती गाडीचा सीन झाला होता. तर आता वरती गाडी लावेल आम्ही, आणि बाकीचं तुमच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बोलतो मी. सो गुड बाय.